श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ बिल्डर्स 9090787833. ठेकेदारी पद्धतीने वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची भरती करण्यास राज्य विना अनुदानित शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विरोध दर्शवलाय. त्यासाठी विभागीय महसूल आयुक्त या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. खासगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई, नाईक, पहारेकरी, सफाईगार, चौकीदार आदी वर्ग 4 मधील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यासंदर्भात सरकारने निर्णय घेतलाय. राज्यातील शाळांमध्ये बहुतांश कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. भविष्यात आपला विचार होऊन नियमित केले जाईल ही अपेक्षा त्यामागे ठेवण्यात आली होती, पण सरकारने ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी भरण्याचा थेट आदेशच काढल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. आज नाशिक जिल्हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर निदर्शनं करण्यात आली. या प्रसंगी शिक्षकेतरांच्या ज्या प्रमुख मागण्या आहे, या मागण्या शासनाला त्यांची जाणीव व्हावी म्हणून त्या संदर्भात निवेदन मान्य शिक्षण उपसंचालक मान्य चव्हाण साहेबांना देण्यात आलं. या मागण्यांमध्ये सगळ्यात प्रमुख मागणी ही शिक्षकेतर भरतीची आहे. 2012 आकृतीबंधाच्या अगोदरपासूनही शिक्षकेतर भरती शासनाने गोठवून ठेवलेली आहे. अनुकंपावर वारलेल्या आणि मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या जागेवर सुद्धा शिक्षकेतर भरती करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय होत नाही आहे. आणि शिक्षकेतरांच्या वाचून शाळांचं प्रचंड मोठं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचं खूप काम अडतं आहे, आणि त्यामुळं या गंभीर मागणीची दखल शासनाने घ्यावी. आज आपण सगळे कर्मचारी शासनाने 11 डिसेंबर 2020 शिपाई खाजगीकरणाचा एक जीआर काढलेला होता. तर आपण सगळे कर्मचारी कमीत कमी 5-10-15 वर्ष बसून अत्यंत तुटपुंज वेतनावर काम करत होतो का भविष्यात आपण केव्हा तरी परवडू, पण शासनाने हा जीआर काढल्यामुळं जे आमची आर्थिक परिस्थिती एकदम ढासळून जाईल आणि भविष्यात आम्हाला कुठलाही आधार असणार नाही. त्यामुळे आम्ही या साहेबांमार्फत सरकारला एक इशारा देतो का तो जो जीआर आहे तो पूरी रद्द करून पूर्वीप्रमाणेच आपण शिपाई पद भरती करावे यासाठी आम्ही या आजचं आंदोलन करतोय. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करून त्यांनी विरोध दर्शवला. शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे,